शिक्षकाने एका लहान सातवीच्या मुलाला प्रश्न केला। शिक्षकाने प्रश्न केला, धर्म म्हणजे काय रे? एका शब्दातच सांग, देव म्हणजे काय रे? प्रश्न होता तिसरा, तो आगळान वेगळा। ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान पराक्रम म्हणजे काय रे? तर त्या लहान निरागस मुलाने एक उत्तर दिलं, धर्म म्हणजे काय? त्याने मानवता लिहिलं। देव म्हणजे काय? त्याने फक्त माय लिहिलं। धर्म म्हणजे काय? त्याने मानवता लिहिलं। देव म्हणजे काय? त्याने फक्त माय लिहिलं। ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान पराक्रम त्याला आलं नाही। तिथे त्याने एक शब्द शिवराय लिहिलं। तिथे त्याने एक शब्द शिवराय लिहिलं। नमस्कार, मी केतकी दत्तात्रय कदम, श्रीपतराव पाटील हायस्कूल, करंजे पेठ, सातारा, इयत्ता आठवीची विद्यार्थिनी। आज आपल्या समोर विषय मांडते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू। 350 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शोभा। गणी, मिंग्रज, पोर्तुगीज या सगळ्यांचा करदन काळ म्हणजे शोभा। एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शोभा, तर सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शोभा। राजनीती, युद्धनीती, गणिमिकावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शोभा। धार्मिकता, नैतिकता, मानवता यांसारख्या विचारांची पवित्र तुळस म्हणजे शोभा। सर्वधर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शोभा। रयतेसाठी जीवाचं राण म्हणजे शोभा। अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शोभा। या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शोभा। तुमचा, माझा, या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शोभा। तुमचा, माझा, या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शोभा। मित्रांनो, वयाच्या 16व्या वर्षी मुठभर मावळ्यांना घेऊन रायरेश्वराच्या साक्षीनं महादेवाच्या पिंडीवर केलेला रक्ताचा अभिषेक, ते वयाच्या 44व्या वर्षी 32 मणाच्या सोनेरी सिंहासनावर विराजमान होऊन स्वतःच्या मस्तकावर केलेला स्वराज्याचा अभिषेक, हा प्रवास सोपा नाहीये मित्रांनो। तानाजी, येसाजी, बाजी, मुरारबाजी यांसारख्या सवंगड्यांचं रक्त उघड्या डोळ्यांनी पाहणं आणि रक्त सांडून मिळवलेले किल्ले जड अंतःकरणानं मिर्झा राजे जयसिंगांच्या अधीन करणं, हे सुद्धा सोपं नाहीये मित्रांनो। त्यासाठी शाहिस्तेखानाच्या गोटात घुसून जुलमी राक्षसी बोट स्वराज्याच्या दिशेने येण्याआधीच तोडावं लागतं आणि अफझलखानाच्या पोटातून व्याजासहित संपूर्ण आदिलशाहीला सुद्धा फाडावं लागतं। त्यासाठी संसार नावाच्या पन्हाळगडातून स्वतःची सुटका करून घ्यावी लागते। संकट नावाच्या आग्र्याच्या बादशहाच्या हातात तुरी देऊन निस्तावं लागतं। धाडस नावाच्या सुरतेची पुन्हा पुन्हा लूट करावी लागते। त्याग नावाच्या शिवाकाशीला वेळेप्रसंगी गमवावं लागतं आणि राजकारण म्हणून सह्याद्रीच्या सिंहाला सुद्धा फितूर बनवावं लागतं। तेव्हा कुठं? तेव्हा कुठं? गुलामीच्या तप्त अग्निद्वारे होळपळून निघालेल्या प्रजेवर मायेचं शीतळ छत्र धरणारे शिवराय छत्रपती होतात। उभ्या महाराष्ट्राचं प्रेरणास्थान असणाऱ्या राजांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रेरणेनं हा स्वराज्याचा संकल्प पूर्ण केला। पण हे स्वराज्य केवळ शुभांचं स्वराज्य नव्हतं, हे स्वराज्य केवळ भोसले घराण्याचं स्वराज्य नव्हतं, तर हे स्वराज्य इथल्या लाखो शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं आणि इथल्या रयतेचं स्वराज्य आहे ही भावना आधी मावळ्यांच्या मनामध्ये निर्माण केली आणि भाकरीसाठी पुन्हा यवनी सत्तेची चाकरी करण्याचा इतिहास पुसला गेला आणि बायबापड्यांच्या शिलाच्या रक्षणासाठी, त्यांच्या स्वाभिमानासाठी आणि इथल्या मातीसाठी प्राणार्पण करण्याचा एक नवा इतिहास या जाणत्या राजाने रचला। म्हणजे शेतकऱ्यांना प्रोत्साहन, स्त्रियांना संरक्षण आणि सर्व धर्मियांचा आदर ही त्यांच्या राज्यकारभाराची त्रिसूत्री होती। म्हणूनच आज 350 वर्ष उलटून गेली तरी शिवाजी कोण होते हे इथल्या लहान मुलांना सांगायची गरज भासत नाही, इतकं थोर कर्तृत्व होतं राजांचं। शिवरायांचं धार्मिक धोरण हे तितकंच उदार आणि सहिष्णू होतं। त्यांनी भगवद्गीतेला जितकं पुजलं ना, तितकंच महत्व त्यांनी कुराण शरीफ आणि बायबलला देखील दिलं। म्हणजे धर्म कार्यामध्ये काळाच्याही पुढे गेलेला हा राजा आम्हाला उल्लास म्हणावा लागेल। अहो, परस्त्रीला माते समान मानणाऱ्या या राजाचं गुणगान
औरंगजेब सारखा कट्टर शत्रू देखील गातो ते उगाच नाही. आले किती गेले किती कित्येकांची झाली माती नाही त्यांची गणती जगामध्ये एकच झाले राजेश शिव छत्रपती. आणि जाताना फक्त इतकंच सांगेन की आपण छत्रपतींच्या विचारांचे वारसदार होऊयात. फक्त वारसदार नको तर त्यांचे विचार आपण आचरणामध्ये आणूयात. आणि ते आपण आणले तर दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा नाही तर दिल्लीच्याही तख्तावर बसतो महाराष्ट्र माझा असा अभिमानानं म्हणावं लागेल. ना राज्य ना स्वराज्य ना स्वाभिमान ना अभिमान कसलाच नव्हता या मातीला ध्यास. मरून पडली होती माणसं जनावरांसारखी आणि मिळत नव्हता मोकळा श्वास. तेव्हा माझ्या राजानं अफजलचं पोट आणि शाहिस्त्याचं बोट छाटून भगवा फडकवला दिल्ली पर्यंत थेट. ओ शेठ माझ्या राजानं 350 वर्षांपूर्वीच नाद केला होता थेट. मनपूर्वक धन्यवाद.